कराड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची वीज वितरण कंपनीला नोटीस, खुलासा नाही केला तर प्रत्येक झाडाला 1,00,000 रुपये याप्रमाणे दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती नगरपालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिलेली आहे. नगरपालिकेची परवानगी न घेता झाडांच्या फांद्या तोडल्याने कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी वीज वितरण कंपनीला नोटीस पाठवली आहे. सदर नोटीसमध्ये वीज वितरण कंपनीने याबाबतचा खुलासा 3 दिवसात करावा अशी सूचना केलेली आहे. त्यानुसार वीज वितरण कंपनीने आम्हाला कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारानुसार आम्ही झाडांच्या फांद्या तोडल्याचा खुलासा केला असल्याची माहिती रमाकांत डाके यांनी दिलेली आहे. मात्र अशाच प्रकारची कोणतीच तरतूद कायद्यात नसल्याने 4 दिवसात वीज वितरण कंपनीने उत्तर दिले नाही तर मात्र कारवाई करण्यात येणार असल्याचे डाके यांनी सांगितले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक झाडास 1,00,000 रुपये याप्रमाणे दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याचेही रमाकांत डाके यांनी सांगितलेले आहे. या नोटीसमुळे कराड नगरपालिका आणि वीज वितरण कंपनीत येणाऱ्या काही दिवसात वाद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्या नगर परिषदेमार्फत एमएससीबीनं म्हणजे ज्यावेळी फांद्या ज्या झाडाच्या कापलेल्या आहेत त्याबद्दल नोटीस बजावलेली आहे. साधारण 300 झाडांच्या फांद्या छाटलेल्या आहेत, त्याबद्दल पंचनामे चालू आहेत. एकदम आकडा अंतिम निश्चित व्हायचा आहे. आम्ही नगरपालिकेत म्हणजे वृक्ष अधिनियम म्हणते की कुठल्याही झाडाच्या छाटाईबद्दल कटाईबद्दल त्यांनी स्थानिक प्राधिकरणाची किंवा वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणं अपेक्षित आहे. तसं न करता त्यांनी परस्पर या फांद्या तोडलेल्या, त्याबद्दल एमएससीबीला आम्ही नोटीस दिलेली आहे. त्या अधिनियमातले कलम टाकून आम्हाला रिप्लाय केला की कायद्यानुसार आम्ही काहीही करू शकतो, पण नंतर आम्ही त्याचं ते कलम वगैरे शोधलं, कायद्याचं तरतुदी शोधलं, तर त्या तरतुदीत असं काही नाही की बाबा म्हणजे ते विदाऊट परमिशन झाडं वगैरे तोडू शकतात. त्यानुसार आता आम्ही आता त्यांना परत पत्रव्यवहार करतो की त्या तुम्ही जे पाठवले तर तुम्ही आमची फसवणूक करताय, तुम्ही जी तरतूद कायद्याची आम्हाला सादर केली त्यामध्ये असं कुठेही नाही की बाबा एमएससीबीनं फांद्या छाटत असताना नगरपालिकेची परवानगी घ्यायची नाही, आणि यांनी जे तोडले त्यामध्ये काही हेरिटेज ट्री आहे. हेरिटेज ट्री म्हणजे 50 वर्षाच्या वरील झाड, त्यांना तर अजिबात हात लावता येत नाही अशा वृक्षांची छटाई केलेली आहे. त्याबाबत निश्चित ह्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात त्यांच्यावर कारवाई होणार, आणि साधारण 1 झाडामागं 1,00,000 रुपये याप्रमाणे होईल. साधारण 3 ते 5 कोटी रुपयेपर्यंत हा दंड होऊ शकतो.